नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मंगळवारी हरियाणाचे म्हणजे हरियाणाच्या निवडणुकांचे निकाल लागले, जम्मू काश्मीरच्या निवडणुकांचे निकाल लागले. आणि हे निकाल लागल्यानंतर अर्थातच ज्या काही अपेक्षा प्रत्येक पक्षाला होत्या त्याच्यामध्ये काय बदल झाले हे आपण पाहिलं. कारण एक्झिट पोल जे जाहीर झाले होते त्यानुसार काही निकाल हरियाणामध्ये लागलेले नाहीत. जम्मू काश्मीरमध्ये मात्र जसं अपेक्षित होतं तसं झालेलं आहे. पण हरियाणाच्या बाबतीत पाहायचं झालं तर त्या ठिकाणी काँग्रेस ही भाजपचा पूर्णपणे धुव्वा उडवेल, काँग्रेसला बहुमत मिळेल अशा पद्धतीचे एक्झिट पोल होते. आणि त्यानंतर मात्र प्रत्यक्षात जेव्हा निकाल जाहीर झाले तेव्हा त्या ठिकाणी पूर्ण चित्र जे आहे ते बदललेलं दिसलं. आता या सगळ्या याच्यामध्ये अनेक लोक आपापल्या पद्धतीने या सगळ्याचं विश्लेषण करत असतात. आपण पाहत असतो की एक्झिट पोल आल्यानंतर काही जण त्याविषयी बोलत असतात, मग प्रत्यक्ष निकाल आल्यावर बोलत असतात. त्याच्यामध्ये काही लोकांविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, ज्यांनी सातत्याने त्यांचा प्रयत्न असतो तो म्हणजे काँग्रेसची शाबासकी आपल्याला कशी मिळेल, काँग्रेसची कसे काय भलामण आपल्याला करता येईल, जास्तीत जास्त काँग्रेसच्या बाजूने कसं काय आपल्याला बोलता येईल, या दृष्टीने त्यांचा प्रयत्न असतो. आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये जेव्हा स्थिती कळते, मी निकाल जाहीर होतात, कल समजायला लागतात, त्यावेळेला मात्र हे सगळे तोंडावर आपटतात. आणि त्यानंतरसुद्धा ते झालं तरी देखील निर्लज्जपणे आपण कसे चुकलेलो आहोत, आपल्याला कसं आकलनच याचं झालं नाही, हे सुद्धा सांगायला ते मोकळे असतात. याच्यामधले एक पत्रकार अजित अंजुम यांचं ट्वीट समोर आलं, प्रत्यक्षामध्ये जेव्हा एक्झिट पोल जाहीर झाले होते त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काँग्रेस ही बहुमताने त्या ठिकाणी येईल हरियाणामध्ये, अशा पद्धतीचे एक अंदाज जे ते व्यक्त केले गेले होते. आणि जवळपास सगळ्यांनीच ते अंदाज व्यक्त केले होते की भाजपला काय तिथे यश मिळणार नाही. त्यामुळे तशा पद्धतीने अजित अंजुम यांनी तेव्हा प्रतिक्रिया दिली होती. 5 ऑक्टोबरचं त्यांचं ट्विट आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात की नरेंद्र मोदी सरकारचा पराभव हरियाणामध्ये होणार आहे. आणि आता याचं खापर जे आहे ते राष्ट्रीय अध्यक्ष JP Nadda यांच्या डोक्यावर फोडण्यात येणार आहे. सगळे चॅनलवाले त्यांच्या डोक्यावर ते खापर फोडतील, त्यांना त्यासाठी जबाबदार धरतील. तेव्हा नड्डा यांनी स्वतःहून पुढे येऊन या संदर्भातलं आपलं जे काय म्हणणं आहे ते मांडलं पाहिजे. कारण वारंवार असंच होतं आणि त्यांची बेइज्जती होते. पण जेव्हा भाजप जिंकतो तेव्हा मात्र मोदींनाच हार घातले जातात, अशा पद्धतीची टिप्पणी त्यांनी केली होती. एक्झिट पोलवरनं त्यांनी स्वतःचा एक निष्कर्ष काढला होता. आता हे काढताना जेव्हा एखादा विश्लेषक असतो तो चांगल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करतो, आकडेवारीच्यानुसार जे काय स्टॅटिस्टिक्स असतं त्याच्यानुसार ते विश्लेषण करत असतो. पण अजित अंजुम यांच्यासारखे पत्रकार हे खवचटपणे एखादं विश्लेषण करतात, टवाळी उडवण्याच्या उद्देशाने, टिंगल करण्याच्या उद्देशाने, खिल्ली उडवण्याच्या उद्देशाने हे त्यांचं विश्लेषण चालतं. अनेक ठिकाणी रिपोर्टिंग करायला अजित अंजुम जातात, तिकडेही अशाच पद्धतीचं एक नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. त्यामुळे तेव्हा त्यांनी एक्झिट पोलवरनं हे सगळं वक्तव्य केलं. आणि प्रत्यक्षात जेव्हा मंगळवारी हे सगळे निकाल जाहीर झाले, कल यायला लागले, तेव्हा मात्र त्यांचं तोंड जे आहे ते बंद झालं. मग त्यांचं काय म्हणणं होतं की मी पहिल्यांदाच अशा पद्धतीने राजकीय भाष्य केलं होतं, राजकीय अशा निवडणुकांच्या संदर्भात अंदाज व्यक्त केला होता, मी आत्तापर्यंत कधी केलं नाही, मी काय भविष्य सांगत नाही कोणतंही निवडणुकीचं काय होईल ते, पण मी पहिल्यांदाच केलं आणि माझी आकलन क्षमता कमी पडली असं मला दिसून आलं. म्हणजे जेव्हा ह्याला जसं आपण एक म्हण आहे चोराच्या उलट्या बोंबा, तेच ह्याला म्हणता येऊ शकतं की आधी आपण सगळं बघितल्यानंतर स्वतःला जसं काय सगळंच कळते, भविष्य आपल्याला माहिती आहे, या पद्धतीने भाषा वापरायची, खिल्ली उडवायची, टिंगल उडवायची, आणि नंतर जेव्हा अंगाशी येतं तेव्हा मग आपल्याला आकलन क्षमता कमी होती, आपण पहिल्यांदाच लिहिलं होतं, पहिल्यांदाच असा अंदाज व्यक्त केला होता असंही म्हणायचं. राजदीप सरदेसाई ते याबाबत कोलांट्या उड्या मारण्यामध्ये प्रसिद्धच आहे, ते आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. आता एक्झिट पोलचंच नाही तर जेव्हा हे निकाल जाहीर व्हायला सुरुवात झाली, अर्थात सकाळी कल यायला सुरुवात झाली, त्यावेळेला सकाळी अशी परिस्थिती होती मंगळवारी की जवळपास 50 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे आणि भाजपा 34 जागांवर आहेत, म्हणजे भाजपला यश मिळू शकेल
अशा पद्धतीची स्थिती दाखवली जात होती। तेव्हा राजदीप सरदेसाईंचं काय विधान होतं की डबल इंजिनचा जे काही प्रयोग आहे तो सगळा कसा फेल गेला हे याच्यातून दिसून येते। कारण काँग्रेस जी आहे ती आघाडीवर दिसते, भाजपा जी आहे ती पिछाडीवर पडलेली आहे, आणि डबल इंजिनचं सरकार म्हणजे काय तर राज्यातलं सरकार हे फेल गेलेलं असेल, अपयशी ठरलेलं असेल, तर त्यांना वर आणण्याचं काम केंद्र सरकार करत असतं। पण यावेळेला हरियाणामध्ये हे काय होणार नाही आहे। हरियाणामध्ये जे काय सरकार आहे भाजपचं ते सगळं पडणार आहे, अशा पद्धतीची भाषा त्यांनी वापरली सकाळी जेव्हा कल यायला लागले तेव्हा। प्रत्यक्षामध्ये एक दोन तासांनी परिस्थिती पूर्णपणे बदलली, भाजपाच्याच जास्त जागा दिसायला लागल्या, कलच होते ते, पण तरी भाजपाच्या जास्त जागा होत्या आणि त्या तुलनेत काँग्रेस पिछाडीवर पडली होती। मग राजदीप सरदेसाई यांची भाषा बदलली की नाही डबल इंजिनबद्दल आपण जे बोलत होतो, मोदी सरकारबद्दल जे काय बोलत होतो ते सगळं चुकीचं ठरलेलं आहे आपलं, अशा पद्धतीची भाषा बदलली। मग नेमकं तुम्ही विश्लेषण काय केलं? मग तुम्ही पत्रकार आहात, तटस्थपणे आपण पत्रकारिता करतो असा दावा यांच्याकडून केला जातो, पण मग नेमकं विश्लेषण काय केलं मग तुम्ही? म्हणजे केवळ आपल्याला काँग्रेसला आघाडी आहे सकाळी जे कल दिसतात त्याच्यात, तेव्हा लगेच काँग्रेसबद्दल आपण कौतुक करूया सगळ्या काँग्रेसचं, शाबासकीची थाप मिळवूया, हाच उद्देश असला पाहिजे। पण प्रत्यक्षामध्ये सगळं बदललं चित्र आणि मग तोंडावर आपटण्याची वेळ आली ते दिसून आलं। पण ही काय पहिली वेळ नाही, राजदीप सरदेसाईंचा अनेक वेळेला अशाच पद्धतीने तोंड आपटण्याची वेळ त्यांच्यावर येत असते हे आपण पाहतो। अशाच पद्धतीने आणखी एक योगेंद्र यादव जे सेफॉलॉजिस्ट म्हणवतात, प्रत्येक निवडणुकीत ते आपापले अंदाज व्यक्त करत असतात, त्यांनी सुद्धा अशाच प्रचारसभेत, ते आता त्यांनी काँग्रेसची प्रचारसभा जी आहे ती हँडल केली होती, तर त्या प्रचारसभेमध्ये ते बोलताना काय म्हणाले की काँग्रेसची यंदा भरपूर हवा आहे हरियाणामध्ये। तीन शक्यता मी वर्तवतो या निवडणुकीच्या निकालाबद्दल हरियाणाच्या, त्या तीन शक्यता कोणत्या आहेत? तर काँग्रेसची हवा आहे पूर्णपणे हरियाणाच्या निवडणुकीत दिसते, दुसरी शक्यता कोणती? तर काँग्रेसचं वादळ येईल, वादळी विजय त्यांना मिळेल, आणि तिसरी शक्यता कोणती? तर सुनामी येईल। मे तिन्ही शक्यतांमध्ये काँग्रेसच जिंकेल, आणि एकापेक्षा एक सरस असे अंदाज जे त्यांनी व्यक्त केले, प्रत्यक्षात काय झालं? तर प्रत्यक्षात ते चित्र पूर्णपणे विरुद्धच आपल्याला पाहायला मिळालं। मैंने कहा जी इस चुनाव में तीन संभावनाएं हैं। पहली संभावना तो ये है कि पूरे हरियाणा में कांग्रेस की हवा चलेगी और उसको बहुमत आएगा, ये सही है या नहीं? फिर बोला कि भाई दूसरी संभावना क्या है? मैंने कहा दूसरी संभावना ये है कि हवा नहीं कांग्रेस की आंधी चलेगी हरियाणा में, ये सही है कि नहीं है? फिर मेरे से बोले भाई ये दोनों के अलावा तीसरी संभावना कौन सी बच गई है? मैंने कहा तीसरी संभावना ये है कि सुनामी चलेगी यहां पे कांग्रेस की। अब आप बता दो हवा चलेगी आंधी के सुनामी? मैं कहूं कोणत्या प्रकारचे अंदाज व्यक्त करतात, कोणत्या प्रकारचे सेफॉलॉजिस्ट स्वतःला म्हणवतात, कोणत्या प्रकारचे एक्झिट पोल हे लोक सांगत असतात, हा प्रश्न मनामध्ये येतो। संजय राऊत यांनी सुद्धा म्हणजे निकालाच्याच दिवशी सकाळी निकाल ज्या कल येण्याच्या आधीच पत्रकारांशी बोलताना नेहमीप्रमाणे विधान केलं की जिथे मोदी आणि शाह जातील त्या ठिकाणी भाजपचा पराभवच होणार, यावेळेला सुद्धा मोदींच्या चेहऱ्यावरचा रंग उतरणार, अशा पद्धतीची भाषा केली। कल सुद्धा तसेच यायला लागले। प्रत्यक्षात काय झालं? काही तासांनी सगळे कल बदलले आणि भाजपाने तिकडे बहुमत मिळवलेलं आहे आता। म्हणजे ही जी काय घाई असते ती घाई कसली आहे? संजय राऊत ठीक आहे ते तर इंडिया आघाडीमधलेच सदस्य आहेत, पण घाई याची असते की आपल्याला दाखवायचे की आपण काँग्रेसशी कसे किती जवळचे आहोत, काँग्रेससाठी किती आपण अगदी त्यांच्याबद्दल जे काय आपण मत व्यक्त करू काँग्रेसचं कौतुक करणार असेल, काँग्रेसची भलामण करणार असेल, त्यातून आपल्याला काँग्रेसकडून शाबासकी मिळेल, शाबासकीची थाप मिळेल, या पद्धतीचं विधान जे आहे ते करण्यासाठी सगळे आतुर असतात, तेच याच्यातून दिसून आलं।
जयराम रमेश हे तर काँग्रेसचे नेते आहेत, प्रवक्ते आहेत. ते म्हणाले की सगळे जे काय कल येत आहेत हे इतके हळूहळू येत आहेत, ते जाणीवपूर्वक केलं जाते, जाणीवपूर्वक हळूहळू सगळे कल बाहेर काढले जात आहेत. जसजसं त्यांना कळायला लागलं की काँग्रेस पिछाडीवर पडते, तसतसं जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की सगळे कसं मागे पडतं आहे, जाणीवपूर्वक हे केलं जातं आहे, आम्हाला अनपेक्षित होतं हे सगळं, धक्कादायक होतं. मग धक्कादायक असायला काहीच हरकत नाही, कारण निवडणुकीचे एक्झिट पोलचे निकाल आणि प्रत्यक्ष आलेले निकाल याच्यामध्ये अनेक वेळेला फरक असतो. लोकसभा निवडणुकीत नाही का असं झालं, तेव्हाही एक्झिट पोल जे होते त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला 300 जागा मिळतील, कोणी 350 दिल्या होत्या, कोणी 400 जागा दिल्या होत्या. तेव्हाही सगळ्यांना असंच वाटत होतं की भारतीय जनता पार्टीला हेच असंच यश मिळेल. प्रत्यक्षामध्ये 240 जागा त्यांना मिळाल्या. पण त्यातल्या भारतीय जनता पार्टीने कधी EVM वर शंका घेतली नाही किंवा निवडणूक प्रक्रियेवर शंका घेतली नाही की आम्हाला इथे काहीतरी नक्कीच काहीतरी गोलमाल झाल्यासारखं वाटतंय, संशय येतो आहे आम्हाला, असं कोणी म्हणाल नाही. पण हे जे सगळे आत्ता नावं आपण घेतली, अजित अंजुम असो, राजदीप सरदेसाई असो, जयराम रमेश असो, संजय राऊत असो, योगेंद्र यादव असो, हे सगळे जे आहेत हे सगळे इतके घाईला पेटलेले असतात की आपल्याला कधी जाऊन एकदा काँग्रेसची आपण प्रशंसा करतोय, कौतुक करतोय त्यासाठी आतुर झालेले असतात. आणि ते आतुर होतात प्रत्यक्षामध्ये जेव्हा चित्र स्पष्ट होतं, वास्तव दिसायला लागतं, तेव्हा मात्र तोंडावर आपटण्याची वेळ त्यांच्यावर येते. आणि या निवडणुकीतून हे एक समोर आलेलं आहे आपल्या. तेव्हा यापुढे अशा सगळ्या विश्लेषकांचं मत विचारात घेताना आपणसुद्धा जनतेने विचार केला पाहिजे की खरोखरच हे बोलत आहेत आज, प्रत्यक्षामध्ये जेव्हा निकाल येतील तेव्हा काय यांचे चेहरे असतील, यांची काय वक्तव्य असतील, कशा पद्धतीने ते प्रतिवाद करतील, याचा आपण विचार केला पाहिजे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.